गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या जवळपास 50 घटना घडल्या आहेत, तर खुनाचा प्रयत्न केल्याच्या 86 घटना घडल्या आहेत. या दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यात कोल्हापूर पोलीस दलाला 100% यश आलंय. वर्षभरात दरोड्याच्या जवळपास 11 घटना घडल्यात. या सर्व गुन्ह्यांची उकल झाली आहे. जबरी चोरीच्या 112 गुन्ह्यांपैकी 82 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र गेल्या वर्षभरात घरफोडीच्या जवळपास 424 घटना घडल्यात. त्यापैकी केवळ 97 गुन्ह्यांचीच उकल झाली आहे. दुचाकी चोरीच्या 966 घटना घडल्या असून त्यापैकी 260 गुन्ह्यांची उकल झाली आहे. तर चारचाकी वाहन चोरीच्या 20 पैकी 10 गुन्ह्यांची उकल झाली आहे. जिल्ह्यातील बलात्काराच्या 195 पैकी 194 तर विनयभंगाच्या 437 पैकी 432 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. जुगार दारूबंदी यावरील कारवाईत पोलीस दल आघाडीवर आहे. अंमली पदार्थ तस्करीचे 45 गुन्हे उघडकीला आणून पोलिसांनी वर्षभरात 52 जणांना जेरबंद करत जवळपास 1,52,43,706 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सावकारीच्या गुन्ह्यात मात्र जिल्ह्यात यंदा घट झाली आहे. वर्षभरात अंमली पदार्थ साठा केल्याचे 64 गुन्हे उघडकीला आणून पोलिसांनी 44 जणांना अटक करत 34,66,642 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी AS ट्रेडर्सचा म्होरक्या लोहित सिंग सुभेदार मेकर इंडिया आर्थिक फसवणुकीतील 3 फरार आरोपी, गोल्ड लाईफ डिस्ट्रीब्युटरचा म्होरक्या इंद्रजित कदमसह त्याचे साथीदार यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र आर्थिक गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांची सध्या चौकशी सुरू आहे. तर स्थानिक गुन्हे शाखेकडील काही अंमलदारांची तडकाफडकी बदली करत तर काहींचं निलंबन देखील करण्यात आलंय. हातात सुरा घेऊन दहशत निर्माण केल्याचं वृत्त एस न्यूजनं प्रसारित केल्यानंतर करवीर पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराचं निलंबन करण्यात आलंय. 2022 सालच्या तुलनेत पोलीस दलाची कामगिरी गेल्या वर्षभरात समाधानकारक असली तरी नव्या वर्षात चोरी घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्याचं प्रमाण वाढवण्याबरोबरच आर्थिक गुन्हे रोखण्याचं आव्हान पोलीस दलासमोर असणार आहे. नागरिकांनी देखील आर्थिक फसवणूक आणि ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचण्यासाठी तितकंच जागरूक राहणं गरजेचं आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह विश्वास पानारी.